आणि माझ्या फार मनात भरली मूर्ती. शैलेश लोके म्हणून आहेत जे माझ्या भावाचे मित्र आहेत, जे एकत्र काम करतात, ते त्यांनी ही मूर्ती घडवली आहे आणि कुठल्याही साच्यातली नाही आहे, त्यामुळे एक्सक्लुझिव्ह मूर्ती आहे आपण असं म्हणूया. ही माझी तरी अशी इच्छा आहे की ही मूर्ती मी आता यापुढे कायम हीच मूर्ती स्थापन करावी. एक छान जिवंतपणा आहे त्याच्यात, त्याचे डोळे बोलके आहेत आणि खूप आपल्यातला गणपती असं मला वाटतं, आपल्या घरातला आहे गणपती असं वाटतं. त्यामुळे मला हीच मूर्ती शक्यतो पुढे पण बसवायची. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या हातात कुठलंही शस्त्र नाही आहे, शांत. मी जितकी शांत नाही आहे तितकं तो तरी दिसायला पाहिजे म्हणून कदाचित तसं आत्ता आहे, पण खूप त्याच्याकडे बघून शांत पीस असं एकदम मेडिटेशन सारखं असा फील येतो आहे, त्यामुळे छान वाटतं आहे. आणि पर्यावरणपूरक ती फुलं माझी, मला ऋतुजा म्हणून एक मुलगी आहे तिने पाठवलेली आहे, ती क्रेप कागदाची फुलं आहेत. मागचा बॅकड्रॉप माझ्या मैत्रिणीने केलेला आहे सोनियाने, पैठणीचे गाठ लावून त्याच्यावर हँड पेंटेड श्लोक आहे. त्यामुळे सगळे कलाकार एकत्र येऊन मला असं वाटतं हा गणपती स्थापन केलेला आहे. मला असं वाटतं की श्रद्धा ही श्रद्धेच्याच ठिकाणी असली पाहिजे, त्याच्यातून काही चुकीचं घडता कामा नये. आणि मूर्तीची उंची म्हणाल तर गणपतीची उंची कोणी गाठू शकत नाही, त्यामुळे ती काय त्याच्यात स्पर्धा करू नये, उपयोग नसतो. पण ती मला असं वाटतं ती एक प्रत्येकाची वेगवेगळी आवड आहे. पण या सगळ्या याच्यात आपण कशासाठी गणेशोत्सव सुरू केले आहेत याचं एकदा भान ठेवून आपण ते साजरे करायला हवे, एवढंच मला वाटतं. कोणी मागे जाऊन बघितलं आहे की महिला बसवत होत्या का नव्हत्या बसवत? कदाचित त्या आपण स्थापन करत असतील, आपल्याला काय माहिती आहे. त्याच्यामुळे मी काही परंपरेला छेद दिलेला नाही आहे. माझी मनापासून इच्छा होती आणि माझी मला मनोभाव आहे गणपतीची स्थापना आणि पूजा करायची होती. आणि ते मला असं वाटतं की ते केल्यानंतर त्याच्यात काही फरक पडलेला नाही आहे. म्हणजे चांगलं वाईट हे काही तुम्ही त्याच्यात ठरवू शकत नाही. एका भक्ताने ती मूर्ती स्थापन केलेली आहे, एवढाच एक त्याच्या मागचा संदेश आणि उद्देश आहे. आणि त्यातून तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि हा माझ्यासाठी स्वार्थी विचार झाला, मला त्याची मूर्ती स्थापन केल्यानंतर खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आहे. माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल घडलेत. तुम्ही प्रगतीही बघत असाल 6-7 वर्षातली, त्यामुळे सगळंच चांगलं होतं. त्यामुळे असं काही कुठली अंधश्रद्धा मनात ठेवून तुम्ही गणपतीची मूर्ती स्थापन करू नका. स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलंही असो, कोणीही गणपतीची मूर्ती स्थापन करू शकतो. कारण गणपती, मला असं वाटतं की गणपती ही अशी देवता आहे की जी सगळ्यांचीच आहे, त्यामुळे कोणीही त्याची स्थापना करू शकतो. ज्या दिवशी मी त्याची स्थापना केली तो सगळ्यात खास क्षण होता माझ्यासाठी, 7-8 वर्षापूर्वीचा. तो मी आत्ताही शब्दात नाही सांगू शकत. मला माझं नितांत प्रेम आहे गणपतीवर आणि गणपती हा विषय आला की मी कधीच नाही म्हणू शकत आणि मला मी काहीच नाही करू शकत, मला सरेंडरच व्हावं लागतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.